5 वर्षापूर्वी मुंबई पुणे मुंबईला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आणि 2 वर्षापूर्वी आलेल्या व यशस्वी ठरलेल्या त्याच्या सिक्वल नंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग मुंबई पुणे मुंबई 3 गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या बरोबर काम करते. प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या ह्या चित्रपटाच्या सिरीजचे विशेष म्हणजे ही मराठीतील एकमेव चित्रपटाची सिरीज आहे आणि आता अजून एक नवीन विक्रम ह्या चित्रपटाने रचलाय. 3 दिवसात ह्या चित्रपटाने 5 कोटीहून अधिकची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. चित्रपटाचा अभिनेता स्वप्नील जोशी यांना स्वतः या चित्रपटाच्या कमाईची माहिती ट्विटरद्वारे दिली. विशेष म्हणजे केदारनाथ या हिंदी चित्रपटाचं आव्हान असतानाही मुंबई पुणे मुंबई 3 न बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ह्याआधी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटाने देखील असाच विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई 3 न देखील पावलावर पाऊल ठेवत बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाचं वर्चस्व कायम ठेवलंय. मुंबई पुणे मुंबई 3 ला इतकं यश मिळेल असं आम्हाला सुरुवातीला वाटलंच नव्हतं असं म्हणत दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आपला आनंद व्यक्त केलाय. या चित्रपटाबाबत सांगायची खास बाब म्हणजे पहिल्या 2 चित्रपटांच्या यशानंतरही या चित्रपटाच्या आगामी सिक्वल विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम होती. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. मुंबई पुणे मुंबई 3 हा सिनेमा आणि ह्या सिनेमाला मिळालेल्या यशाविषयी तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.